सांगली येथे रस्त्यावरती वर्षानुवर्ष पडून असलेल्या गाड्यांना आता नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. या गाड्या महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्या स्क्रॅप करण्याचा आयुक्तांनी इशारा दिला आहे. रस्त्यावर वर्षानुवर्ष पडून असणाऱ्या गाड्यांना नोटिसा देण्यात आलेल्या असून या गाड्या मालकांनी काढून घ्याव्यात, अन्यथा या गाड्या महापालिका ताब्यात घेऊन स्क्रॅप करण्याचा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिला आहे. तसेच 100 फुटी रोडवरील वाहने आता महापालिका उचलणार असून अशी वाहने प्रसंगी आयुक्तांच्या बंगल्यासमोर गाड्या लावून स्क्रॅप करून असा इशाराही आयुक्त खेबुडकर यांनी दिला आहे. याचा आम्ही 1-6 महिन्यापूर्वी आम्ही सर्वे केला होता. RTO बरोबर एक बैठकही झाली माझी. त्या बैठकीमधून RTO ह्या सर्व यादी जी आहे आमची, आम्ही ही यादी त्यांना दिल्यानंतर RTO डिपार्टमेंटनी सर्व वाहनं जी रस्त्यावरती आहेत त्या रस्त्यावरच्या वाहनांना नोटिसा लागू केलेल्या आहेत. आता महत्त्वाचं आहे की हे वाहनं ह्या सर्व लोकांनी जे वाहनं वापरत नाहीत अशी वाहनं तिथं पार्क केलेली आहेत त्या सर्वांना विनंती आहे, ह्या गाडी मालकांना विनंती आहे की ह्या हे व्हेकल्स त्यांनी तात्काळ स्वतःहून हलवावेत आणि योग्य ठिकाणी पार्क करावे, रस्त्यावरती नव्हे त्यांच्या जागेमध्ये पार्क करावे, किंवा त्यांनी योग्य त्याचं जे काही गाडी संदर्भात जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, अन्यथा महानगरपालिका ह्या गाड्या ताब्यात घेऊन त्या स्क्रॅप म्हणून विकल्या. याबाबतचं आम्ही सूचना मी सर्व यांनाही दिलेल्या आहेत. ह्या गाड्या धोकादायक आहेत ह्या हेतून आम्ही हे काम करतो.